लाडकी बहीण योजनेबाबत अनेक अफवा पसरत आहेत, त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती नाही। त्यातल्या त्यात जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आता पुन्हा लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी जोरदार आदेश दिले आहेत, काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, ज्यापैकी एक म्हणजे आता फक्त तीनच कागदपत्रांवर महिलांची पात्रता ठरणार आहे, कुठल्याही दुसऱ्या डॉक्युमेंटची गरज पडणार नाही। सोबतच अर्जदाराचा फोटो, बँक खातं, लाभार्थ्यांची यादी इत्यादीबाबत मोठ्या सूचना आता महिलांसाठी देण्यात आल्या आहेत। सर्व काही जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या योजनेबाबत आणि इतर महत्त्वपूर्ण योजनांबाबत महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाची माहिती सर्वात आधी मिळेल। नमस्कार मित्रांनो, जसं तुम्ही जाणता की योजनेअंतर्गत 2.5 लाखांची वार्षिक आर्थिक मर्यादा ठेवण्यात आली आहे, म्हणजे 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न किंवा 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्व अर्जदार महिलांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। त्यामुळे ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना फक्त त्यांचा पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड आणि पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची झेरॉक्सच्या आधारावर योजनेचे लाभार्थी ठरवण्यात येणार आहे। त्यामुळे त्यांना अधिकच्या कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही। ज्यांच्याकडे शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड नसेल त्यांनी मात्र उत्पन्नाचा दाखला काढणे गरजेचे आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहेत ते सर्व या योजनेसाठी लाभार्थी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्या सर्वांनी 1500 रुपये आपला महिना निश्चित करण्यासाठी जवळच्या सेतू केंद्रात किंवा अंगणवाडी सेविकांची मदत घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले। त्याचप्रमाणे 1500 रुपये हा लाभ बँकेत जमा होणार असल्याने महिलांचे आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक अर्जामध्ये भरली जाणे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी आधार कार्ड व बँक खातेसुद्धा लिंक असणे तितकेच गरजेचे आहे। तसेच शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या सर्वच योजनांमध्ये केवळ शासकीय केंद्रावर भरले जाणारे अर्जच पडताळणीसाठी ग्राह्य धरले जातील, अशा सूचना देण्यात याव्यात। अधिकृत अशा केंद्रावरच अर्ज भरले जातील असे प्रयत्न केले जावेत। खासगीरित्या आणि अन्य कुठल्या पद्धतीने कुणी अर्ज भरत असतील त्यांना वेळीच रोखण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नोंदणी करताना कुठेही महिला भगिनींची अडवणूक होता कामा नये, लाभार्थ्यांच्या याद्या युद्ध पातळीवर तयार करण्यात याव्यात, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कुणी महिला भगिनींकडून अर्जासाठी पैशांची मागणी केल्यास त्याच्यावर कठोर कार्यवाही करा, अशांना केवळ निलंबित करू नका तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांना तुरुंगात पाठवा, असे देखील निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। त्यामुळे तुम्ही जर कुठे अर्ज भरायला जात असाल आणि तिथून जर पैशांची मागणी होत असेल तर लगेच त्याची तक्रार करा। आता अशा महिला ज्यांना ऑनलाईन म्हटल्यावर त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभं राहायचं की कसे करणार, तर अशा गृहिणींना योजनेअंतर्गत आता ऑफलाईनसुद्धा फॉर्म भरता येत आहे। आपल्या चॅनलवर ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, त्याचप्रमाणे जर फॉर्म भरला गेला असेल तर अर्जामध्ये ऑनलाईनच दुरुस्ती कशी करायची या प्रत्येक विषयावर वेगवेगळा स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे। या प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। सर्वात महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे ती म्हणजे ऑनलाईन फोटो काढण्याची अटही काढून टाकण्यात आली आहे, त्यामुळे फॉर्मवरील फोटो अपलोड होत आहे व त्याद्वारे देखील ओळख पटवली जात आहे। त्याचप्रमाणे स्वतःचे बँक अकाउंट असणे, या अकाउंटमध्ये पैसे येणे आणि घरातील काही खर्च करण्याची मुभा अप्रत्यक्षपणे मिळणे हा फार मोठा बदल दुर्गम ग्रामीण भागात या योजनेतून होणार आहे। रक्कम छोटी आहे मात्र पुरुषाशिवाय कुठलेच काम न करू शकणाऱ्या महिलांच्या आयुष्यात या योजनेतून स्वावलंबनाचा, स्वाभिमानाचा आणि स्वनिर्णयाचा नवा अध्याय सुरू होणार। 20,000 रुपये महिन्याची मिळकत असणाऱ्या 4 ते 5 जणांच्या कुटुंबाला यामुळे आर्थिक आधार भेटणार आहे। रक्षाबंधनापर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे म्हणजे 3,000 रुपये जमा केले जाणार आहे, त्यामुळे ही योजना बंद पडेल का, या योजनेतून पैसे मिळणार नाहीत किंवा कोणत्या अन्न अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये असेही प्रशासनाचे आवाहन आहे। एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्यामुळे तातडीने फॉर्म भरावा, कोणतीही शंका मनात ठेवू नये असेही प्रशासनाचे आवाहन आहे। त्यामुळे अजूनही तुम्ही योजनेचा अर्ज भरलेला नसेल तर लगेच भरा। ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसा भरायचा, भरलेल्या अर्जात दुरुस्ती कशी करायची, अर्जासाठी आवश्यक हमीपत्र कसे भरायचे, उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड नसेल तर सेल्फ सर्टिफिकेशन काय ते कसे भरायचे, ही सर्व माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। सर्व व्हिडिओ अवश्य बघा आणि या महत्त्वाच्या सूचना इतरांसोबतही शेअर करा।
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.